लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपण्याआधीच महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीलाच आता मराठा आरक्षणाची घाई झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं अजून पाळलेलं नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाणार होता, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकलेला नाही. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसेल असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. त्यामुळेच विधानसभेला मराठा समाजाची नाराजी नको म्हणून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच राष्ट्रवादीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 35% आहे. राजकारणातही मराठा समाजाचं प्राबल्य आहे. राज्यातील 288 पैकी तब्बल 200 मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतात. सध्या विधानसभेत 288 पैकी 129 मराठा आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या 62 आमदारांपैकी 34 आमदार मराठा आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच मराठा समाजाला चुचकारायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कमिटमेंट आहे. विधानसभेची निवडणूक असताना मागच्याच वेळी हा जाहीरनाम्यामध्ये बोलण्यात आला होता. गेली 5 वर्षापासून हा विषय सुरू आहे. राणे समिती नेमण्यात आली, त्याचे अध्ययन झालं, त्यांनी अहवाल सादर केला. आता तांत्रिक गोष्टी तपासून त्याबाबतीत निर्णय होणार आहे. मला वाटते जेव्हा सरकारने निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिलं तर योग्य निर्णय होणारच आहे. मराठा समाजासाठी लढणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय होत नसल्यानं त्यांनी महायुतीला जवळ केलं. आता मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी होणाऱ्या हालचालींचं त्यांनी स्वागतच केलंय. या निवडणुकीमध्ये काही वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर मात्र पक्षाला शिवसंग्रामच्या बद्दल आणि मराठा आरक्षणाच्या बद्दल आतोनात प्रेम सुटलेलं आहे. मात्र यावेळी सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे मराठा समाजाच्या पदरात काही पडणारच नाही अशी टीका विरोधकांकडून होतीये. मराठा समाजाला आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो त्यांना द्यायचं नाही आहे, पण वातावरण करायचं की आम्ही देणार 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 आणि मतं घ्यायची. 2004 हेच केलं, 2009 पण हेच केलं आणि 14 लोकसभेला सुद्धा हेच केलं. राज्यात सध्या मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाला नोकरी शिक्षण आणि राजकारणात आरक्षण आहे. आता मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासंदर्भात सरकार अनुकूल आहे. अनेक वर्ष आंदोलनं होऊनही मराठा आरक्षणाची मागणी मान्य झालेली नाही. राज्यात सरकारविरोधी असलेली लाट लक्षात घेता मराठा समाजाला चुचकारण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जातो का याबाबत उत्सुकता आहे. मागच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन सरकारला पुढची निवडणूक आल्याशिवाय लक्षात येत नाहीत. मराठा आरक्षणासंदर्भातही तीच परिस्थिती आहे. 2009 निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची सरकारने अद्याप पूर्तता केलेली नाही आहे. मात्र 2014 निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय करण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. मागचं कारण एकच, मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी सरकारने 2014 निवडणुकीआधी आरक्षणासंदर्भातला निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. हिमाली, आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि मराठा आरक्षणाचा विषय तापतोय. आता त्यावर सरकार निर्णय घेतं का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. इतरही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.